नातू आणि मग तेव्हा जी नातवांची पिढी आलेली असते तिथं अगतिक असते की हा गेला तर आपला आहे ते पण जाईल, त्याच्या मागे ते राहतात. आणि याचं एक सुंदर उदाहरण तुम्हाला मी सांगेन, तुम्ही बघितलं असेल शतरंज के खिलाडी जो सिनेमा आहे, तर ते जेव्हा ब्रिटिशांचं कवायती सैन्य येत असतं तर ते थोपवायला कोणी लढायला तयारच होत नाही. तो अवधचा बादशाह जेव्हा ते सैन्य गोळा करायला जातो त्या त्यात आपल्याला पकडले जाऊ नये, जबरदस्तीने घेऊ नये, म्हणून ते दोघे सरदार घराण्यातले असतात ते चोरून कुठल्या तरी गावात जाऊन बुद्धिबळ खेळत बसतात पण लढायला उभे राहत नाहीत. आजची काँग्रेस बघा, तुम्हाला मुळी काय म्हणतोय ते कळेल. लढायचं नाही, असेल माझा हरी देईल खाटल्यावरी. आता हरीच्या जागी राहुल म्हणा, मुद्दा तोच आहे की राहुलने काय ते करावं, सोनियाने काय ते करावं, आम्हाला पदं पाहिजेत, आम्ही लढणार नाही, ही स्थिती येते. आणि मग तोही त्यांना कुत्र्यासारखं वागवतो. पंतप्रधानाचा अध्यादेश जेव्हा प्रेस कॉन्फरन्समध्ये फाडला जातो तेव्हा नातू म्हणजे काय तुम्हाला कळेल. आणि मग पंतप्रधान आपला न्यूयॉर्कमधून सोनियाना फोन करून सांगतो की यामुळे मी फार डिस्टर्ब झालो आहे, मी नाराज झालेलो आहे, पण राजीनामा देतो का? नाही देत. कळलं तुम्हाला नातवामधलं इब्न खालदून कळला तुम्हाला? दॅट इज इब्न खालदून. आणि मग मी मोदी ते इतकं पांडे अगदी भाजपना वाटेपच्या आधी मला का वाटत होतं की मला जो समाजात बदल दिसत होता तो बदल मी त्याच्याशी ताडून बघत होतो इब्न खालदूनच्या सिद्धांताशी. तो इब्न खालदून काय म्हणतो की अरब आहे अरब, आपल्याला औरंगजेबाचा राग येतो की त्याने आपले भाऊंना मारले, आपली मुलं मारली आणि तो म्हातारा थेरडा होईपर्यंत सत्तेत टिकून राहिला. तर त्यांची घराणी का टिकतात हे इब्न खालदूनने सांगितलं होतं की वारसा म्हणून नाही, ज्याच्या मनगटात ताकद असेल तो, मोठा भाऊ म्हणून नाही, मनगटात ताकद पाहिजे तर तो राज्य सांभाळेल, हा त्यांनी सिद्धांत मांडला आहे. आणि तिथे आपल्याला कळतं की कुठे फरक पडला आहे. तर तो म्हणतो की असं जेव्हा होतं त्यावेळेला हे सगळं व्यवस्था, परत मी त्या विषयावर, व्यवस्था म्हणजे काय असते आपण म्हणतो एस्टॅब्लिशमेंट किंवा तुम्ही नवा एल्गार वगैरे चर्चा ऐकता, अग्रलेख वाचता, त्याच्यामुळे व्यवस्था बदलली पाहिजे, एस्टॅब्लिशमेंट मस्ट बी चेंज, वी मस्ट चॅलेंज द एस्टॅब्लिशमेंट, ही भाषा बोलली जाते पण लिहिणाऱ्याला माहीत नाही व्हॉट इज एस्टॅब्लिशमेंट. एस्टॅब्लिशमेंट म्हणजे काय? आपल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष बडोद्याला बोलले राजा चुकला म्हणायची हिंमत पाहिजे, बोलले होते. आणि पुढे म्हणतात की फुलेशाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. आपण सगळेजण टाळ्या वाजवतो, ऐकतो, त्याच्यावर अग्रलेख लिहिले जातात पण लिहिणाऱ्याला माहीत नाही तो काय शब्द बोलतो आहे, बोलणाऱ्याला माहीत नाही. आता मला सांगा, शाहू महाराज हे राजा होते, त्यांनी कुणाला म्हणायचं राजा चुकलास म्हणून? हे त्या लिहिणाऱ्याने किंवा बोलणाऱ्याने विचार केला की राजा चुकला शिवाय शाहू महाराज कोणाला बोलणार? फुले किंवा आंबेडकर यांनी कधी ब्रिटिश सत्तेला आव्हान दिलं नाही, ते सामाजिक बदलाच्या प्रक्रियेत होते. पण राजा चुकला कशाला म्हणायचं आणि कोणाला म्हणायचं माहिती आहे? नाही माहिती. तर ती एस्टॅब्लिशमेंट असते, त्या एस्टॅब्लिशमेंट किंवा प्रस्थापित म्हणजे एक वर्तुळ आहे, त्याच्या आत बसलेले ते सगळे. आपण सगळे वर्तुळाच्या बाहेरचे असते, आपण परिघा बाहेरचे असतो. आजच्या भाषेत त्याला ल्युटियन्स दिल्ली म्हणतात. दिल्लीत बसलेले सगळे ठरवणार. मुंबई हायकोर्टाची खंडपीठ हे कोल्हापूरला पाहिजे म्हणून आंदोलन चाललं आहे का? आम्हाला मुंबईला जायला लागतं, लांब जायला लागतं. अरे पण चेन्नईच्या माणसाला सुप्रीम कोर्टात दिल्लीला जावं लागतं, मग तिथे सुप्रीम कोर्टाचं खंडपीठ का नाही? आसामला का नाही? मुंबईला का नाही? कधी हा प्रश्न विचारला गेला नाही? कोण विचारणार? कारण सुप्रीम कोर्ट आणि ती सगळी कायदा व्यवस्था 50-60 मोठ्या वकिलांनी आपल्या मुठीत ठेवली आहे, दॅट इज एस्टॅब्लिशमेंट. जेठमलानी आमचे फार मुंबईचे मोठे वकील, दिल्लीत त्यांना पाय रोवू दिला नाही, लक्षात घ्या, दिल्लीत नाही पाय रोवू दिला.
तुम्ही कला क्षेत्र घ्या, तुम्ही कायद्याचं क्षेत्र घ्या, तुम्ही कुठलंही क्षेत्र घ्या, दिल्लीत पाय रोवून उभं अवघड शक्य नाही तुम्हाला, कारण ते वर्तुळातलं आहे. आणि दॅट इज एस्टॅब्लिशमेंट. ते एस्टॅब्लिशमेंट असते, ती प्रस्थापित व्यवस्था असते. आणि इब्न खाल्दून ते म्हणतो की त्या व्यवस्थेला टक्कर द्यायला त्या परिघा बाहेरचे कोणतरी धक्के देत असतात, सतत धक्के देत असतात. तुम्ही तर ठाणेकरात ट्रेनमध्ये घुसता म्हणजे काय करता, तेच परिघाला बाहेरून धक्के देणं असतं. गंमत तुम्हाला त्यातली माहिती आहे की आत्ता इथे ठाण्याला जो चढेल ना आतमध्ये, तो भांडुपच्याला बाहेरच्याला आत येऊ देत नसतो, तो लगेच आतला होतो. कळलं? एस्टॅब्लिशमेंट म्हणजे काय कळलं का तुम्हाला? की ठाण्यात आत्ता मागल्या याच्यात तो भांडत होताच आत जाता येत नाही म्हणून, रस्ता दारं अडवून बसता म्हणून, पण पुढच्या वेळेला तोच फ्रंट लाईन होतो आणि तो भांडुपच्याला मुलुंडच्याला आत चढू देत नाही. ते प्रस्थापित असतं. आणि मग तो येता कामा नये, बाकीच्या आतल्यापासून सगळे, आत्ता आलेला आणि आधी आलेला सगळे असे फ्रंट धरून ठेवतात, त्या चढूच देणार नाही. त्याला दिल्ली म्हणतात, त्याला साम्राज्य म्हणतात, त्याला प्रस्थापित व्यवस्था म्हणतात. आणि त्यामुळे मग त्या व्यवस्थेला कोणी धक्का देऊ शकत नव्हता. तू आला का, चल तुला हात घेतला, पण आता ह्याच्यापुढे पुढचा धक्का येईल तो तू सांभाळायचा आहे. तुम्ही मॅकनॉज गोल्ड बघितला असेल सिनेमा अनेकांनी, त्याच्यात ते चाललेले असतात कुठेतरी सोनं मिळणार म्हणून, आणि मग ते आपसात लढतात, मग त्यांची तडजोड होते, चल तुलाही हिस्सं, चल असं होत होत 10-15 टोळ्यांची एक मोठी टोळी होते. त्याला प्रस्थापित म्हणतात. आणि त्याला धक्का दिल्याशिवाय स्थित्यंतर होत नाही. आपण बाहेरून बघणारे असतो, त्यांना असं वाटतं की हां मोदी निवडून आले की बदल होईल. कसला बदल होणार? शक्य नाही, कारण व्यवस्था तीच आहे, व्यवस्था नाही बदलत. म्हणून म्हणतात ना, मोदीने येऊन काय केलं? ते करायला गेले असते मोदी तर जनता पार्टी कधीच झाली असती, भारतीय जनता पार्टी राहिली नसती. जनता पार्टी मोरारजींनी चरण सिंग झाले असते. म्हणून मोदी या माणसाचं मला कौतुक एवढ्यासाठी आहे की त्यांनी जनता पार्टीचा फसलेला प्रयोग, त्याच्यानंतरचे फसलेले प्रयोग सांभाळता माणूस पुढे चालला आहे की टिकलं पाहिजे, टिकलं पाहिजे. मला अनेक जण बोलायचे, नाही हा लोकसभा आता बरखास्त करणार, किती 1.5 वर्ष चालू आहे. मी म्हटलं अजिबात नाही करणार, कारण या माणसाला एक गोष्ट माहिती आहे की आपल्याला काय करायचं. तो पंतप्रधान नंतर झाला, शरद पवार 91 सालापासून होत आहेत पंतप्रधान, अजून नाही झाले. ह्याचं कारण असं की का व्हायचं हे माहीत नाही. हां म्हणजे व्हायचं आहे, झालो तर काय करीन, मग अजितला मुख्यमंत्री करून टाकीन, सुप्रियाला डेप्युटी प्राईम मिनिस्टर करून टाकेन, याच्यासाठी व्हायचं आहे. किंवा आणखीन कुठे कुठे भूखंड आहेत शोधून घेऊ आपण जरा, हे नाही. मोदीमध्ये हा फरक आहे की तिथे गेल्यानंतर काय करायचं. हिंदू राजे थोडे थोडके नव्हते आपल्या देशात, प्रचंड प्रमाणावर हिंदू राजे झाले. आणि माझा त्यांच्यावर राग एवढ्यासाठी आहे की एकमेकाच्या बहिणी आणि पोरी पळवण्यापलीकडे काही केलंच नाही त्या लोकांनी. शिवाजी हा पहिला राजा आहे की ज्याला हिंदवी राज्य स्थापन करायचं होतं, हा फरक आहे. नाही तर बघा तुम्ही, मग कशासाठी राजा व्हायचं. आणि लक्षात ठेवा की राज्य निर्माण झाल्यावर अभिषेक करून घेणारा तो पहिला राजा आहे, नाही तर बाकीचे राजा म्हणून डिक्लेअरच करायचे आधी. जसं आत्ता सगळ्या पत्रकारांनी मोदी पडणार हे गृहित धरलेलं आहे. म्हणून मला काही वेळेला शंका येते, मी त्या दिवशी एका चॅनेलवर बोललोसुद्धा, कुमारस्वामीच्या शपथविधीला हातभर करून उभे राहिले, तेव्हा मी त्या चॅनेलवर म्हटलं अच्छा अजून मतदान वगैरे व्हायचं आहे का. मला वाटलं उद्या राहुल गांधीचा शपथविधीच आहे की काय, पण तुम्ही म्हटलं इतक्या उत्साहात बोलताय की झालेलंच आहे सगळं. आकडे माहीत नाहीत, त्यातलं गणित माहीत नाही, लोकांची मानसिकता कशी बदलते हे माहीत नाही. आणि हे सगळं बदल करायला निघतात. मग मला स्वप्न, मी काय भविष्यवादी नव्हतो, मी ज्योतिष सांगणारा नाही, मला किंबहुना ते ज्योतिष सांगतात ते कळत पण नाही. पण गंमत सांगतो की मी रस्त्यावरच्या लोकांशी बोलतो, लोक काय बोलतात ऐकतो, समजून घेण्याचा प्रयत्न करतो. मी साताऱ्याला एका खेड्यात जातो, माझ्या घरी काम करणारी वैशाली नावाची बाई आहे,
तिथे असलो की सणासुदीला ते लोक मला विचारा एकटाच असतो म्हणून पुरणपोळी वगैरे आणून देतात. तर गेल्या होळीच्या दरम्यान मी गेलो होतो गावी आणि मी त्या दिवशी निघणार होतो. त्या बाईने काय आणलं अस्वस्थ होतं, म्हटलं आज काही पुरणपोळी वगैरे आलेली नाही. शेवटी मी आपलं तिला विचारलं, ती कचरा काढत होती. म्हटलं काय, म्हटलं जगूबाई, म्हटलं आज होळी आहे ना, त्याची वळडी माझ्याकडे म्हणाली होळी उद्या आहे. ही माणसं फार कमी शब्दात बोलतात, होळी उद्या आहे संपला, तीन शब्दात विषय संपला आणि ती कामाला लागली. कचरा काढून संपला आणि तिथे असं सुपडीत भरत असताना तिच्या डोक्यात काय आलं अशी वळली. ती म्हणाली का तुम्ही एवढे शिकलेले, साधे सण कधी असतात तुम्हाला माहीत नाही, काय लिहितं, कशाला वाचतात लोक. मी थोबाडीत मारल्यासारखा गप्प बसलो. पण अशी खटकणारी वाक्य ही मला शोध घ्यावीशी वाटतात. मी दोन तीन दिवस माझ्या डोक्यात तो विषय घोळ करणं ही अपमान करणार नाही. मी अशी का बोलली की तुम्ही काय लिहिता, लोक कशाला वाचतात. पण तो विचार करत गेल्यावर माझ्या एक गोष्ट लक्षात आली. तिला असं म्हणायचं होतं की साधे सण कधी येतात ह्या देशातल्या 99% लोकांना माहिती आहे, तुलाच माहीत नाहीत, तू कसला शहाणा. हे जनरल नॉलेज आहे ह्या देशातल्या 99% लोकांचं, आणि तुम्ही 1% लोक जे शहाणे म्हणता तुम्हालाच माहीत नसतं. पण त्याच्या पुढे जाऊन त्याचा अर्थ असा होतो की आमच्या जनरल नॉलेजवर आम्ही विचार करतो, आमचं मत बनवतो आणि आम्ही मत देतो. तुम्हाला आमचं जनरल नॉलेज पण माहीत नाही, आम्ही कसं मत देणार तुम्हाला कसं कळतं. सगळे चॅनेल त्यांनी केलेले सर्वे का फसतात याचं उत्तर तुम्हाला याच्यात मिळेल. की इथे बसून गृहित धरले की अमुक म्हणजे काय, तमुक म्हणजे काय, यांच्या सगळ्या व्याख्या तयार आहेत. अगदी साधी मी तुम्हाला यातलं उदाहरण देतो. आमच्या घरी मुनीराव आई म्हणून बांद्र्याला काम करायचे. 2009 निवडणुकांचे निकाल चालू होते विधानसभेचे आणि मी ते टी व्हीवर अखंड लाईव्ह बघतो, कारण मला मेमराईज होतात ते निकाल कसे आले, कसे सरकत होते, कुठे कमी जास्त होत होतं, ते सगळं मी आंघोळ न करता संध्याकाळपर्यंत बसतो टी व्हीसमोर. सकाळी काउंटिंग सुरू झालं तर आमचे ती मुनीराबाई 2-3 येऊन मला तिने विचारलं, दादा बाळासावंत आला का, मुस्लिम बाई आहे ती, बाळासावंत आलं का. तिसऱ्यांना म्हटलं बाई इकडे, म्हणलं तुम्ही काय बाळासावंतला मत दिलं शिवसेनेच्या, हो म्हणाल, म्हणा आमच्याकडे सगळं काम बाळासावंत शायला. म्हटलं काय काम करतो तुम्ही, आमच्याकडे सगळं ते बेहरामपाड्यापासून इकडे असं 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 असं. मी हैराण झालो, आमच्याकडे सगळी बाळासावंतची मतं. मधुकर सरपोतदार जिथे 5 पडले आणि 2009 जेव्हा मनसेमुळे शिवसेना भाजप युतीचा मुंबईत बोऱ्या वाजला तेव्हा ती जागा कधी नव्हते ती निवडून आली बाळासावंतची. लक्षात घ्या, बाळासावंतची जागा ती निवडून आली, मधुकर सरपोतदार फक्त एकदा निवडून आली. आणि जेव्हा बाळासावंत वारला आणि त्याच्या बायकोला पोटनिवडणुकीत उभं केलं नारायण राणेविरुद्ध, तेव्हा सगळ्या चॅनेलला नारायण राणेने हादरून टाकलं, अमुक तमुक सगळं कौतुक झालं. आणि मी माझ्या ब्लॉगवर उलटं लिहित होतो. मग त्यांनी मला निकालाच्या दिवशी बोलवलं होतं, ते म्हणाले तुम्हाला कसं. म्हटलं पहिली गोष्ट म्हणजे मी त्या मतदारसंघातला आहे, तुम्ही नाही, तुम्हाला तिथली फॅक्ट माहीत नाही. तुम्ही 28 लाख मुस्लिम मतदार, म्हटलं तोच तर बाळासावंतचा वाले किल्ला आहे, शिवसेनेचा नाही, बाळासावंतचा. आणि आता त्याची बायको उभी राहिली तर ती येणं सोपं काम झालं ना. आली ती निवडून मग सगळे हैराण, ह्याचं कारण यांना माहीत नाही. यांना जर तुम्ही सांगितलं हा भाऊ तोरसेकर, छान भाऊ तोरसेकर असा कसा असेल, कारण यांच्या कल्पनेत असतो. यांच्या कल्पनेत मोदी होता. म्हणजे 2013 14 निकाल लागेपर्यंत कसा पडणार वगैरे बोललं जात होतं, त्याचं बेसिक कारण ते होतं. म्हणजे ह्यांचा एवढा मला विनोद वाटायचा, हे तावा तावात मोदीवर असे वार करत होते आणि मोदी तिकडे उभा राहून बघत होता हा तलवार हवेत का फिरवते म्हणून. कारण मोदी कुठे आहे, कसा आहे, कसा दिसतो, किती उंच आहे, किती बुटका आहे, बसला आहे का उभा आहे, काही माहीत नाही. आपल्या कल्पनेत आहेत, गृहितावर चालतात. आणि तिथे सगळा ह्यांचा पराभव झाला. आता मला ते कुठून सुचलं होतं त्यावेळेला, तर माझं सोपं गणित होतं. मी 80 जेव्हा पहिल्यांदा सर्वे आपल्याकडे यायला लागले तेव्हापासून त्याचा अभ्यासक आहे. म्हणजे मलाही तो पहिला सर्वे आवडला नव्हता, पटला नव्हता. इंडिया टुडेने
जेव्हा पहिल्यांदा 80 साली इंदिरा गांधी 2/3 मेजॉरिटीने येईल असा जो लेख प्रणय रॉयचा छापला होता तेव्हा त्याच्याखाली इंडिया